नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच पालकांनो शाळा उघडली स्टेशनरी घ्यायची तर मग चला नर्मदा एंटरप्राइजेस स्टेशनरी अँड बुक पालकांना वर्षभरात मुले फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास आणि उरलेला वेळ मोबाईल टीव्ही आणि कम्प्युटरवर खेळतात याने आपले पाल्य मैदानात खेळणं विसरत चालले. आता या वर्षी करा नवीन सुरुवात अभ्यासाबरोबर दररोज एक तास मैदानी खेळ खेळा. नर्मदा एंटरप्राइजेस आपल्या असंख्य ग्राहकांसाठी येऊन आलोय सेल पेज या नामांकित कंपनीच्या वह्यांच्या खरेदीवर आकर्षक क्रीडा वस्तू फ्री 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 रुपये 500 व त्यापेक्षा अधिक खरेदीवर ओरिजिनल लाकडी स्किपिंग रोप फ्री रुपये 1000 व त्यापेक्षा अधिक खरेदीवर बॅडमिंटन पेअर फ्री रुपये 1500 व त्यापेक्षा अधिक खरेदीवर आकर्षक क्रिकेट बॅट फ्री रुपये 2000 व त्यापेक्षा अधिक खरेदीवर फुटबॉल फ्री. ऑफर फक्त सेलपेजच्या वयांवर. एक वेळ अवश्य भेट द्या. ऑफर कालावधी 15 जून ते 15 जुलै 2019 पर्यंत. म्हणजे पालकांचेही खरेदी मागे 40% रक्कम वाचेल व विद्यार्थी सुद्धा खुश. खरेदीवर थेट फायदा डायरेक्ट विद्यार्थी व पालकांना. नर्मदा एंटरप्राइजेस आमचा पत्ता नर्मदा कॉम्प्लेक्स डीआर हायस्कूल समोर नंदुरबार. मोबाईल नंबर 7875799966. प्रवीण पाटील सर यांचे कौटिल्य फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नंदुरबार. राज्यसेवा PSI STI ASO पूर्व मुख्य परीक्षा एकत्रित तयारी. वैशिष्ट्ये प्रत्येक विषयासाठी तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. आयोगाच्या नवीन पॅटर्न नुसार सराव परीक्षा. विषय निहाय छापील नोट्स दर शनिवारी. घटक निहाय सराव परीक्षा. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक समुपदेशन. 2013 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणात्मक आढावा व मार्गदर्शन. आतापर्यंत 200 जास्त विद्यार्थी यशस्वी. राज्यसेवा PSI STI ASO इंटिग्रेटेड SO इंटिग्रेटेड बॅच 24 जून पासून सर्व बॅचेस सुरू. सरळ सेवा पोलीस भरती तलाठी लिपिक आरोग्य सेवक शिपाई रेल्वे आर्मी बँकिंग यांच्यासाठी वेगळ्या बॅचेस. आमचा पत्ता लोकमान्य टिळक कॉलनी पोस्ट ऑफिसच्या मागे GTP रोड नंदुरबार. मोबाईल नंबर 07208646 94 89751500. या बातमीचे प्रायोजक PGE पब्लिक स्कूल नंदुरबार. अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत MIM पक्षाच्या युवा उमेदवार कुमारी राजेश्वरी वळवी यांनी विजय संपादन केला आहे. औरंगाबाद खंडपीठाचे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अक्कलकुवाच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई प्रवीण बोरा यांना पतीने केलेलं अतिक्रमण भोवल्याने या ठिकाणी सरपंचपद त्यांना मुकावे लागले. तेथे त्यांचा 13 महिन्याचा कार्यकाळ वगळता पुन्हा लोकनियुक्त सरपंच पदाची पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने घोषित केली होती. या ठिकाणी दिनांक 23 जून रोजी झालेल्या मतदानातून भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या उमेदवाराला व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर MIM पक्षाने दिलेला उमेदवार कुमारी राजेश्वरी इंद्रवन वळवी यांनी विजय मिळवला आहे. नमस्कार, मी राजेश्वरी वळवी. आपले सर्व मतदार बंधू भगिनींचे हार्दिक खूपच मनापासून धन्यवाद करते की त्यांनी माझ्या वती एवढा विश्वास ठेवून मला या लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडून आणलं. मी तुम्हाला विश्वासाने सांगते की जेवढ्या विश्वासाने मला मतदारांनी निवडून आणलं आहे तुमच्या विश्वासाचा मी तडा जाऊ देणार नाही. आणि त्याच विश्वासाने मी मोठ्या विश्वासाने काम करेन. मला काम करण्याची संधी दिली त्याचे खूप खूप आभार मानते. ही लोकनियुक्त अक्कलकुवा सरपंचाची जी पोटनिवडणूक झाली आहे या पोटनिवडणुकीमध्ये या MIM पक्षाला मी पाठिंबा दिला होता. राजेश्वरी वळवींना पाठिंबा दिला होता आणि या पाठिंब्याला अक्कलकुवा शहरातील मतरानी फळी आणि मिठ्या फळी गावातील लोकांनी मतदानाचा कौल दिला आहे. आणि या कौल दिलेल्या या मतदानाला जो आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे या प्रतिसादाने आम्ही अक्कलकुवाच्या शहराचा विकास करू आणि त्यांनी दिलेला जो विश्वास आहे त्याला तडा पडू देणार नाही. त्यांनी हा विजय एका म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध मतदान करून हा नवीन राजेश्वरी या सरपंच निवडून तिला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या आणि सर्व वडीलधाऱ्यामुळे लोकांचा आणि महिलांचा आणि पोरांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.